हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल अतुल सपकाळे ओपन हार्टेड बॉय तर आज आपण बघणार आहोत पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची माहिती याच्या आधीचा मी करंट ट्रान्सफॉर्मरचा व्हिडिओ टाकला होता आज मी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर एक प्रकारचा इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आहे हाय वोल्टेज मेजर करण्यासाठी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो हाय वोल्टेजच्या प्रायमरी सप्लायला हाय वोल्टेज दिले जाते आउटपुटमध्ये रेसोच्या अकॉर्डिंग आउटपुट आपल्याला मिळतं जे मेजरिंग डिव्हाइसमध्ये दिलं जातं तसं तर पीटीचं आउटपुट वोल्टेज आपल्याला एकशे दहा वोल्ट सप्लाय असं मिळतं पी टी मेजरिंग डिव्हाइसमध्ये यूज केला जातो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर एक प्रकारचा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर असतो जो हाय वोल्टेजला एका सेप व्हॅल्यूपर्यंत रिड्यूस करून टाकतो आणि त्यानंतर मग त्या व्हॅल्यूला वोल्ट मीटर किंवा वॅट मीटरने मेजर केले जाते पोटेन्शियल <laughs> ट्रान्सफॉर्मर हा इलेवन के व्हीपासून स्टार्ट होतो इलेवन के व्ही ऑइलकुल्ड पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर ट्वेंटी टू थर्टी थ्री सिक्स्टी सिक्स के व्हीपासून वन थर्टी टूपर्यंत असतो आणि त्यानंतर मग जशी रिक्वायरमेंट असते त्या रिक्वायरमेंटनुसार पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा बनवला जातो पण साधारणत इलेवन के व्ही ट्वेंटी टू के व्ही थर्टी थ्री के व्ही सिक्स्टी सिक्स आणि वन थर्टी टूपर्यंत जनरली आपण यूज करतो त्याच्यामध्ये पण ऑइल कूल्ड आणि कास्ट असे दोन प्रकार आहेत जसे मी काल रेझिन करंट ट्रान्सफॉर्मरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ऑइल कोल्ड आणि क कास्टिंग असे दोन टाईप आहेत तसंच पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरमध्ये पण ऑइल कूल्ड हा एक प्रकार आहे आणि कास्टिंग हा एक प्रकार आहे तर तुम्हाला त्याचे फोटो व्हिडिओमध्ये तुम्ही कनेक्ट राहा तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये मी त्याचे फोटो दाखवतो की ऑइल ऑइलकूल्ड ट्रान्सफॉर्मर कसा दिसतो आणि कास्ट ट्रान्सफॉर्मर कसा दिसतो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर मीटर आणि रिलेसारख्या उपकरणांसह मोजमाप आणि संरक्षणात्मक अनुप्रयोगासाठी वापरले जातात विद्युत प्रणालीमध्ये त्यांची भूमिका प्राथमिक महत्त्वाची आहे कारण ते बी टीच्या बाबतीत एकशे दहा वोल्टसारख्या मोजता येण्यासारख्या मूल्यांपर्यंत सिस्टीमचे वोल्टेज खाली आणण्याचं काम करतं हे एक फायदा देतं की मोजमाप आणि संरक्षणात्मक उपकरणं वोल्टेजच्या आणि मूल्यांवर प्रमाणित केली जाऊ शकतात तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एकशे बत्तीस के व्ही पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या डिटेल तुम्हाला दिसतात की एच टी टर्मिनलपासून ते अर्थिंग टर्मिनलपर्यंत पूर्ण डिटेल त्याच्यामध्ये दिलेला आहे हा सगळ्यात मोठा आहे एकशे बत्तीस म्हणजे मोठा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असतो आता तुम्ही हे डायग्राम जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते ती काळजीपूर्वक बघा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरला ओवरहेड ओव्हरहेड कंडक्टरच्या फेज आणि न्यूट्रलसोबत पॅरलला कनेक्ट केले जाते याचा वापर वोल्टेजला स्टेप डाऊन करण्यासाठी केला जातो म्हणून याच्या सेकंडरी बँडिंगचा नंबर ऑफ टन्स कमी असतात कम्पेअर टू प्रायमरी बँडिंग आणि आउटपुट टर्मिनलसोबत एक वोल्टमीटर कनेक्ट केले जाते जे सेकंडरी वोल्टेजला मेजर करते एका आयडियल पी टीमध्ये त्याचा सेकंडरी वोल्टेज असतो तो जनरली एकशे दहा वोल्ट असतो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर वर्क कसा करतो त्याचं वर्किंग जरा मी तुम्हाला आता सांगतो हाय वोल्टेज ओवरहेड करंटमधून जी पॉवर असते ती टीच्या प्रायमरी वायंडिंगमध्ये जाते आणि वाइंडिंगमुळे तिकडे मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होतो आणि प्रोड्यूस मॅग्नेटिक फ्लक्स लेस टर्नवाल्या सेकेंडरी वांडिंगसोबत लिंक करतो तर सेकेंडरी वायंडिंगमध्ये ई एम एफ इंड्यूस हो येतो सेकेंडरी वायंडिंगमध्ये जो वोल्टमीटर कनेक्ट केलेला असतो तो, तो इंड्यूस ई एम एफ व्हॅल्यूला मेजर करतो आणि मग त्या व्हॅल्यूच्या मदतीने प्रायमरी व्होल्टेजच्या व्हॅल्यूला कॅल्क्युलेट केले जाते पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचे ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत तुम्हाला स्क्रीनवर शो होत आहेत तरी मी तुम्हाला सांगतो की मीटरिंग पर्पजसाठी वापरले जातात फीडरच्या प्रोटेक्शनसाठी वापरले जातात जनरेटरच्या इम्पेंडन्सला प्रोटेक्ट करण्यासाठी वापरले जातात जनरेटर आणि सिंक्रोनाइज करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा वापरले जा जातात इलेवन के व्ही पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची थोडी टेक्निकल माहिती सांगतो तुम्हाला इलेवन के व्ही हे सिक्स्टीम वोल्टेज असतं त्याचा स्टँडर्ड थ्री वन फाय सिक्स स्लॅश वन नाईन नाईन टू असतं त्याची इन्सुलेशन लेवल ट्वेल्व स्लॅश ट्वेंटी एट स्लॅश सेवेंटी फाय के व्ही असतं फ्रिक्वेन्सी पन्नास हजार असते वोल्टेज फॅक्टर त्याचं वन पॉईंट टू कंटिन्युअस आणि वन पॉईंट फाय ऑर थर्टी सेकंड असतं त्याचा रेशो खाली मी मेन्शन केलेला आहे जो वन कोर आहे Burden, बर्डन त्याचा पन्नास शंभर असं असतं रिक्वायरमेंटप्रमाणे आणि ॲक्युरेसी क्लास पण त्याची पॉईंट टू किंवा पॉईंट फायची असते बर्डन आणि ॲक्युरेसी क्लास हे कधी रिक्वायरमेंटनुसार बदलत असतात त्याचप्रमाणे ट्वेंटी टू के व्ही पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचे सुद्धा टेक्निकल स्पेसिफिकेशन इथे दिलेले आहे आता याच्यामध्ये फक्त याची इन्सुलेशन लेवल बघा वेगळी दिसेल तुम्हाला जशी चोवीस स्लॅश फिफ्टी स्लॅश वन ट्वेंटी फाय किलोबॅट आणि रेशो बघा हा रेशो थोडा चेंज झालेला चे आहे वन कोर आहे पण थोडा चेंज आहे आणि बडन आणि क्लास रिक्वायरमेंटप्रमाणे असतं तसंच थर्टी थ्री के व्ही पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचे सुद्धा हे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहेत याच्यामध्ये सुद्धा याची इन्सुलेशन लेवल बदलली आहे छत्तीस सत्तर एकशे सत्तर के व्ही झालेली आहे आणि त्याचा रेशो पण बघा तुम्हाला वेगळा दिसतो आहे थर्टी थ्री के वी वन कोर म्हणतो त्याला आणि बडन आणि क्लास रिक्वायरमेंटनुसार आपण घेतो कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार ते असते एक तर एकशे बत्तीस केवीचा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असतो ज्याची इन्सुलेशन लेवल बघा इथे सुद्धा बदललेली आहे एकशे पंचेचाळीस दोनशे पंच्याहत्तर सहाशे पन्नास के व्ही झालेली आहे रेशोमध्ये पण बदल आहे आणि बर्डन क्लास मी म्हटल्याप्रमाणे रिक्वायरमेंटप्रमाणे ते आपण बर्डन आणि त्याची जी ॲक्युरेसी क्लास असते ती बर्डनप्रमाणे घेतो रेशोसुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल एकशे बत्तीस के व्ही स्लॅश रूट थ्री स्लॅश वन वन झिरो स्लॅश रूट थ्री एक नोट सांगायची होती ती म्हणजे सम एरर विच ऑकर्स इन पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर कोणत्या एरर आहेत त्या फेज अँगल एरर आणि वोल्टेज रेशो एरर मग रिझन ऑफ डिफरंट एरर्स काय आहेत रिझन ऑफ डिफरंट एरर्स प्रायमरी वायंडिंगमध्ये जो वोल्टेज अप्लाय होतो तर त्याचा काही अमाऊंट तिकडे ड्रॉप होतो ड्यू टू इम्पॅडन्स ऑफ प्रायमरी वांडिंग आणि काही अमाऊंट सेकंडरी वांडिंगमध्ये सुद्धा ड्रॉप होतो ड्यू टू इंटरनल इम्पॅटन्स ऑफ सेकेंडरी वांडिंग तुम्ही फोटोमध्ये बघू शकता हा फोटो आहे कूल्ड पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा तर असे तुम्ही हे फोटोज बघू शकतात कूल्ड ट्रान्सफॉर्मरचे uh, आहेत वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंगचे वेगवेगळे मेक असतात त्यामुळे तुम्हाला थोडाफार बदल त्यामध्ये दिसेल जसं टँकमध्ये बुशिंगमध्ये पण साधारणतः त्याचं फंक्शन वगैरे सगळं सेम असतं टाकी कधी कधी गॅलेवनाईज केली जाते बुशिंग हे त्याच्या त्याच्या पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरप्रमाणे चेंज होतं जसं इलेवन के व्हीला वेगळं ट्वेंटी टू के वेगळं थर्टी थ्री के वेगळं एकशे बत्तीस के मोठं बुशिंग लागतं असे थोडे थोडे चेंजेस असतात त्यामध्ये या एका चार्टमध्ये पण तुम्हाला कळेल की पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजेच वोल्टेज ट्रान्सफॉर्मर काय असतं कसं दिसतं तुम्हाला त्याचं फंक्शन कळेल त्याच्यामध्ये काय काय येतं त्याच्या अंडर हे सगळं नंबरवाईज मेन्शन केलेलं आहे नीट केअरफुली बघा नाही कळालं तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल सबस्टेशनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिकडे सी टी आणि पी टी सोबत बघायला मिळतील सी टी ओव्हरहेड कंडक्टरसोबत सिरीजमध्ये कनेक्टेड असतो आणि पी टी हा पॅरलमध्ये कनेक्टेड असतो सी टीमध्ये स्टेपअप ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो आणि पी टीमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर्स बघायला मिळतील जसं इलेवन के वी ट्वेंटी टू के वी थर्टी थ्री के व्ही एकशे बत्तीस के व्हीचा पण मी तुम्हाला आधी दाखवला सबस्टेशनमध्ये किंवा बाहेर साईटवर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर कसे कनेक्ट केले असतात हे सुद्धा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तुमच्या असे मोठे मोठे तिकडे ट्रान्सफॉर्मर्स असतात अशा प्रकारे त्यांची जोडणी केलेली असते जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तो थर्टी थ्री के व्ही पी टी आहे आउटडोर ऑइल कूल्ड दोन बुशिंगचे पण म्हणजे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तसे हे दोन बुशिंगचे पण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर अवेलेबल आहेत आपल्याकडे तुम्ही बघू शकता दोन बुशिंगचे असतात ते आतापर्यंत आपण व्हिडिओ स्टार्ट झाल्यापासून ऑइल्ड कूल्ड पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरबद्दल बोलत होतो आता जो स्क्रीनवर शो होत आहेत ते रेझिन कास्टिंगवाले पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे त्यांच्याबद्दल मी तुम्हाला आता काही सांगत नाही त्याचा वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवू नाही तर व्हिडिओ फार मोठा बनेल तुम्ही एक त्याचा फोटो बघून घ्या एक तुम्हाला आयडिया येईल की रेझिन कास्टिंगवाले पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर कशा प्रकारचे असतात वेगवेगळ्या कंपनींचे साचे म्हणजेच मोल्ड वेगवेगळे असतात त्याप्रमाणे ते तसे दिसतात पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरबद्दल मी तुम्हाला बरीच माहिती दिलेली आहे तुम्हाला आतापर्यंत कळायला असेल पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ते वर्किंग कसं करतं त्याचं ऑपरेशन काय आहे त्यानंतर तो कुठे वापरतात सबस्टेशनमध्ये त्याची कशी जोडणी केली असते वेगवेगळे त्याचे प्रकार सांगितले या व्यतिरिक्त अजून काही माहिती असतील अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा माझे व्हॅडि माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब